शीतकालीन सत्र संपन्न होने के बाद मीडिया से बात करते हुए विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने कहा कि विरोधी दल सत्र में थोर पुरुषों पर हो रहे वक्तव्य सीमा विवाद जैसे मुद्दे उपस्थित किए, मगर सत्ता पक्ष की ओर से सकारात्मक भूमिका नहीं दिखाई दी। एकत्रपणे संबंधात दानवे आम्ही सगळेजण तुमच्या पुढे येणार होतो, पण अजून ते सभागृह चालू आहे आणि त्यांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे। आपल्याला आपल्याशी बोलून मला पुन्हा प्रिंट मीडियाकडे जायचं आहे। नागपूरचं अधिवेशन आज म्हणजे विधानसभेचं संपलेलं आहे, आत्ता विधान परिषदेचं थोड्या वेळाने संपेल आणि 27 फेब्रुवारी सोमवारी बजेट अधिवेशन हे मुंबईला घ्यायचं त्यांनी आत्ता सांगितलं। या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, काही मुद्दे घ्यायचं ठरवलेलं होतं। त्याच्यामध्ये महापुरुषांचे होत असणारे सातत्याने त्यांच्याबद्दलची बेताल वक्तव्य, अपन अपमानास्पद वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य हे सगळ्या गोष्टी तिथं काढायचं आम्ही ठरवलेलं होतं। अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काढल्या। दुर्दैवाने सत्ताधारी पक्षांनी याच्याबद्दल व आमच्या यांचं चुकलेलं आहे, आम्ही ह्याचं समर्थन करत नाही असं सांगायला पाहिजे होतं, परंतु तसं काही सांगितलं नाही। नेहमीसारखंच ते पाठीमागच्याच काळातलं भाषण, मी त्याच्याबद्दल काय बोललो ते तुम्ही ऐकलेलं असेल, त्याच्यामुळे मी त्या खोलामध्ये जास्त जात नाही। परंतु साधारण वेगवेगळे आम्ही ठरवलेले मुद्दे, सीमा प्रश्नाच्या संदर्भातला जो होता त्याबद्दल एकमताने जो ठराव करायचा होता तो ठराव करत असताना, विशेषतः त्याच्यामध्ये पहिल्यांदा बेळगाव, कारवार, धारवाड, खानापूर, बिदर, भालकी, निपाणीसह ती गावं, तर त्याचा उल्लेख आम्ही त्या शहरांचा त्याच्यामध्ये करायला लावला आणि संपूर्ण मराठी 865 गावं महाराष्ट्रामध्ये सामील करून घेण्याच्याबद्दलचा तो ठराव केला। अर्थात ही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे। सुप्रीम कोर्टामध्ये पण आम्ही त्यांना असंच सांगितलं की बाबा तुम्ही त्या संदर्भामध्ये हरीश साळवे साहेबांना वकील म्हणून त्या ठिकाणी द्या, तर त्यांनी ते मान्य केलं की हरीश साळवे साहेब आम्ही त्या ठिकाणी वकील म्हणून देतो। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येनं आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेला होता आणि त्यावेळेस एक पत्र दिलेलं होतं, ते पत्र कदाचित तुमच्याही वाचनामध्ये आलेलं होतं। आणि त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं कोणकोणते अधिवेशनामध्ये प्रश्न घ्यायचे, मग विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळं धानाचा प्रश्न, सोयाबीनचा प्रश्न, कापसाचा प्रश्न, संत्र्याचा प्रश्न किंवा पीक विम्याच्या संदर्भातल्या रकमा शेतकऱ्यांना नीटपणे मिळत नाही किंवा कर्ज पुरवठा करत असताना काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच्याबद्दलचं, किंवा जे काही NDRF SDRFमध्ये ते म्हणतात आम्ही नॉर्म्स वाढवले, नॉर्म्स नाही वाढवले, आत्ता केंद्र सरकारने वाढवले, परंतु होते त्या नॉर्म्सपेक्षा अधिकचं देण्याचा प्रयत्न आम्ही केला अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगत होते। आणि या सगळ्याचबद्दल आवाज उठवण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं आमच्या सर्व सहकारी मित्रांनी महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे। हे सगळं करत असताना विक्रमी पुरवणी मागण्या देखील त्यांनी घेतल्या, त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी घडलेलं नव्हतं आणि जवळपास पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन मिळूनच मागण्या 77 ते 78 हजार कोटीपर्यंतच्या पोचलेल्या आहेत आणि त्या शेवटच्या पुरवणी मागण्यामध्ये 1 लाख कोटीच्या पुढं जातील। याच्यातून आमचं मत असं आहे, मी जे काही थोडंबहुत अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याच्यात आर्थिक शिस्त बिघडेल, केंद्राने घालून दिलेल्या मर्यादा पाळून आर्थिक शिस्त सांभाळायची असते, कारण एक दंडक केंद्र सरकारने घातलेला असतो, पण तो पण यांच्या त्याच्याही पुढं ते जातील का काय हे आत्ता स्पष्टपणे सांगता येणार नाही। पण बजेट अधिवेशनाच्या आधी पुरवणी मागण्यामध्ये आपल्याला सांगता येईल। त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने विदर्भ मराठवाड्याच्या संदर्भामध्ये घेतलेले निर्णय हे पण आम्ही त्यामध्ये सांगितले, त्याला आम्ही भरपूर निधी दिला, परंतु ह्या संदर्भामध्ये विदर्भाचे प्रश्न आम्ही जे मांडले त्याच्यात काही बाबतीमध्ये त्यांनी दखल घेतली, परंतु काही बाबतीमध्ये त्याला काही उत्तर म्हणावं असं समाधानकारक मिळालं नाही। मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्याबद्दल आमचे
ज्येष्ठ आमदार अशोकराव चव्हाण साहेब किंवा मराठवाड्यातले धनंजय मुंडे, राजेश टोपे, सगळे जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं असं, म्हणजे आमची भूमिका अशी होती महाविकास आघाडीची की या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसहभाग भव्य मोठ्या प्रमाणावर घ्यावा आणि आठही जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण राज्यामध्ये त्याच्यात अर्थसंकल्पाकरता 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती। हे मराठी मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव, हे इतिहास, हा शेवट सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्यापर्यंत जनतेच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करावं। महापुरुषांचा अपमान सहन होणार नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्यांची मुख्य मंत्र्यांची अकलपट्टी करा, आमदारांना सक्त ताकीद करा, राज्यपालांना हटवा, ह्याही गोष्टी सांगितल्या, परंतु त्यांनी त्याला नुसता स्पर्श पण केला नाही। आत्ता पण राईट टू रिप्लायमध्ये मी त्यांना सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी त्याला बगलच दिली आणि बाकीचं कुठंतरी दुसऱ्या बातम्या ज्या त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे अजून पण मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री त्यांनी मूळ शिवसेना सोडून त्यांनी शिवसेना शिंदेगड स्थापन केला आहे, त्याच्यातनं ते अजून बाहेरच पडायला तयार नाहीत। आज 6 महिने झालेत, बरोबर 30 तारखेला 6 महिने झाले, तरी जे सभागृहाचे मेंबर नाही त्यांनी केलेल्या वक्तव्याच्याबद्दल सभागृहात आम्हाला सांगून काय उपयोग आहे? त्याच्याबद्दलचं जर काही त्यांना मत व्यक्त करायचं असेल तर जाहीर सभांच्यामध्ये त्यांनी त्याबद्दलचं मत व्यक्त करावं। सभागृहामध्ये आम्ही सगळे आमदार आणि सर्व गटनेते, प्रमुख लोक राजकीय पक्षाचे ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्ही इथल्या प्रश्नाच्याबद्दल, राज्याच्या प्रश्नाच्याबद्दल भूमिका मांडत असतो। त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे काय त्यांची पुढची लाईन ऑफ ॲक्शन आहे ते सांगायचं काम करायला पाहिजे, परंतु तसं आजच्या तरी उत्तरामध्ये आम्हाला काही पाहायला मिळालं नाही, आमचं काही समाधान त्या ठिकाणी झालं नाही। मी राजकीय अँगलनी बोलत नाही, कारण त्यांनी धानाच्या बाबतीमध्ये हेक्टरी 15,000 आणि हेक्टरी 2 हेक्टरला 30,000 जाहीर केलं, परंतु आम्ही 700 रुपये क्विंटलला करायचो। आत्ता काही धान उत्पादक शेतकरी आता इथं स्वतः नानापण आहेत, काहींनी मला सांगितलं, समजा चंद्रिकापुरे असतील किंवा कारेमोरे असतील किंवा सुनील भुसारा असतील धान उत्पादक, त्यांनी सांगितलं की ते हेक्टरी 400 रुपयापर्यंतच बसेल। आता त्याच्यानंतर मी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते म्हणले नाही 600-650 बसेल असं क्विंटलला, म्हणजे ते हेक्टरी दिली पण क्विंटलला तर तसा दर पडेल असं त्यांनी सांगितलं। अशा पद्धतीनं आम्ही मात्र सभागृहामध्ये 4 मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी सगळे पुरावे पण दिले, त्याच्यामध्ये स्वतः हायकोर्टाने काय स्ट्रक्चर्स पास केली ते पण त्या ठिकाणी दाखवलं, परंतु यांनी ठरवलेलं आहे की कुणालाच क्लीन, सगळ्यांना क्लीन चीट द्यायचं जायचं। आमच्या काळामध्ये मात्र ते राजीनामे मागायचे, आम्ही तिथं राजीनामे मागितल्यानंतर 4 लोकांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणं पण मीडियामध्ये पण आली, प्रिंट मीडियामध्ये आली, इतर ठिकाणी आली, त्याच्याबद्दल सतत सकाळी सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी 12 दोन्ही आठवडे आवाज उठवण्याचं काम केलं, परंतु त्याही संदर्भामध्ये